मला जे आवडतं ते करण्यात आणि परिस्थितीनुसार जे करायची गरज आहे ते करण्यात खूप मोठा फरक आहे जेव्हा तुम्ही जे गरजेचं आहे ते करू लागता तेव्हा मला काय आवडतं आणि मला काय आवडत नाही असं काहीही असणारच नाही केवळ ह्या एका गोष्टीच्या पलीकडे जर तुम्ही गेलात मला हे आवडतं मला हे आवडत नाही ही एक गोष्ट तुमच्या स्वभावातून काढून टाकली तर तुमचं नव्वद टक्के आध्यात्मिक काम संपलंच म्हणून समजा बस एवढंच आहे कारण हे कर्म ही कर्म निर्माण करण्याची मशीन तुमच्या बंधनाचा आधार बस एवढाच आहे मला हे आवडतं मला हे आवडत नाही मला हे प्रिय आहे आणि हे अप्रिय आहे सृष्टीची अशा प्रकारे जर तुम्ही विभागणी केली की ज्याला आपण सृष्टीकरता म्हणतो त्याला अनुभवणे अशक्य होईल त्याला स्पर्श करणे तुमच्या क्षमते बाहेर असेल तुम्ही हे नीट लक्ष देऊन ऐकलेलं मला हवंय लहान मुलांनो तुम्ही सुद्धा तुम्ही सगळ्यांनी नीट लक्ष दिलं पाहिजे अगदी छोट्या छोट्या गोष्टींकडे एक गवताचं पात एक पान एक मुंगी तुम्ही मुंगी बघितली आहे का अगदी बारकाईने तुम्ही एक मुंगी बघितली पाहिजे ज्याने कोणी ही मुंगी बनवली ज्याने कोणीही असो ही मुंगी घडवली ती घडवताना अतिशय विलक्षण बारकाईने लक्ष देऊन बनवली की नुसतीच हा एक कुचकामी मुंगी म्हणून बनवली आहे तुम्हाला काय वाटतं अतिशय अद्भुतरित्या घडवली गेली आहे होय की नाही अतिशय उत्तम प्रकारे बनवली गेली आहे हो ना एक अगदी विलक्षण मुंगी आहे ना नुसतीचे कुचकामी मुंगी नव्हे तर मग सृष्टीकरता ह्या सृष्टीनिर्मितीचा स्रोत एका अगदी लहानशा मुलीकडे सुद्धा एवढं लक्ष द्यायला तयार आहे तर मग मला हे आवडतं मला हे आवडत नाही हे ठरवणारे तुम्ही कोण जेव्हा मनुष्य कृती करतो मी आणि माझ ह्या कक्षेच्या पलीकडे जाऊन तेव्हा कृपा त्याच्या जीवनात ओसंडून वाहू लागते कृपा ही नेहमीच तुमच्या सभोवताली उपस्थित आहे पण आपण प्रति ग्रहणशील आहोत का हाच तर मुख्य प्रश्न आहे मला हे आवडतं मला हे आवडत नाही तुला झुरळ आवडतो का नाही बरा <laughs> समजा समजा शिव एका झुरळाच्या रूपात आला तर काय करशील नमस्कार म्हणाल ना पण तुम्हाला कसं कळेल हा शिवशंकर आहे की एक साधा झुरळ आहे कसं कळेल तुम्हाला तुम्हाला नाही कळणार तर मग प्रत्येक झुरळाला नमस्कार केलेलाच के बरा नाही का कारण काय माहित त्यातलं कुठला झुरळ शिव आहे हे फार आहे आणि हेच आपली संस्कृती सुद्धा शिकवते ना झाड दिसलं की शिवा दगड दिसलं की शिवा कुत्रा दिसला शिवा गाय दिसली शिवा कारण तुम्हाला माहित नाही तुम्हाला माहित नाही आज तो कुठल्या वेशात आलाय उगाच संधी का दौडायची हो ना कशाला उगाच संधी दौडायची निदान माणसांपासून सुरुवात करा तुम्हाला माहित नाही आज तो कोणता वेष धारण करणार आहे होय की नाही समजा कुणाला माहित म्हणूनच कुणीही दिसलं तर आपण नमस्कार करतो कारण तुम्हाला माहित नाही आज तो कोणता वेश धारण करणार आहे जर तुम्ही असे असाल तर कृपा ही नेहमीच तुमच्यावर असेल यात शंकाच नाही कृपा शोधत कुठंही जावं लागणार नाही तुम्हाला देवाच्याही शोधात जायची तुम्हाला गरज नाही किंवा सत्याच्याही उलट त्यांचा भरभरून तुमच्यावर वर्षाव होईल नक्कीच